दिव्यांग म्हणून जन्माला येणे शाप आहे का असा सवाल उपस्थित करत माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली अपंग दिनी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मंगळवार 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून लाल बावटा असंघटित कामगार युनियनच्या वतीने युनियनचे दत्तनगर लाल बावटा कार्यालयापासून ते आंध्र दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, हवाई चप्पल, सिद्धेश्वर प्रशाला, पार्क चौक मार्गे सोलापूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावला पाहिजे म्हणून सोलापूर महानगरपालिकेने अंध, मतिमंद, शारीरिक विकलांग, मुखबधीर अशा दिव्यांगांच्या खात्यातील निधीत अपहार केले. 3,500 रुपयात मिळणारी 3-चाकी सायकल 8,500 रुपयात खरेदी केले. तर 5,000 गेले कुठे असा सवाल करताना महानगरपालिकेच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारावर शाब्दिक प्रहार आडम मास्तर यांनी दिव्यांगांच्या जाहीर सभेत केले. ज्यांनी करप्शन केलेलं आहे त्याची चौकशी करा आणि त्याला बेड्या ठोका ही आमची पहिली मागणी. आणि जे 16 लाख रुपये तुम्ही आमच्या दिव्यांगामधून खर्च केलेले आहेत ते परत आम्हाला मिळावं ही पहिली मागणी. आमची दुसरी मागणी आहे, तुम्ही 70% जे असतील त्यांना 1,000 रुपये निर्वाह भत्ता तुम्ही चालू केला, ठराव झाला, अजून एकालाही मिळालेलं नाही. आता त्या 70% फक्त 25% लोकांचा प्रश्न सुटला. जे 40% आहेत, 50% आहेत, जे काम करू शकत नाही असे 75% आहेत, त्यांचा प्रश्न काय झाला हा आमचा दुसरा प्रश्न. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त अजय सिंह पवार हे स्वतः जाहीर सभेच्या ठिकाणी येऊन शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी युसुफ शेख यांनी प्रास्ताविक केले. सोलापूर महानगरपालिका कामगार कल्याण मंडळ सदस्य नगरसेविका कामिनी आडम, इलियास सिद्दीकी, सुहास एडके, अमिना शेख, इब्राहिम मुल्ला आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले. यावेळी सदर मोर्चा व जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास इंजामुरी, सतार बागळकोटे, सुशील गुजले, सुहास एडके, अनिल मठपती, गौरम्मा चव्हाण, दयानंद खटके, नागेश कैंची, सुधीर डोंगरे, सतीश शिरूर, विशाल राठोड, कविता बर्ले, तौफिक खुरपुरे, इब्राहिम दर्जी आदींनी परिश्रम घेतले.